चला राजकुमार असे लाडी गोडीने पुन्हा पुन्हा विचारित श्री रामांची लगड करण्याला शिरपणे केला. श्री राम विनोदाने म्हणाले, मी विवाहित आहे, एक पत्नी व्रतधारी आहे, मला काही तुझ्या प्रेमाचा स्वीकार करता येणार नाही. मात्र माझा हा धाकटा भाऊ लक्ष्मण जो अद्याप अविवाहित आहे तो तुला बोलतो का. शूरपणखेने आपला मोहरा लक्ष्मणाकडे बळाला. लक्ष्मण हसत हसत म्हणाला, माझी भार्या होणं म्हणजे दासाची दासी होणं. मी माझ्या वडील बंधूंच्या चरणांचा दास आहे. तू असं कर, श्रीरामांचीच कनिष्ठ भार्या, कदाचित तुझ्यासाठी ते आपल्या प्रथम पत्नीचा त्याग सुद्धा करतील. लक्ष्मणाच्या भाषणातील विनोद न समजण्यामुळे ती मूर्ख राक्षसी खरोखरच परत रामांच्या पाशी गेली आणि त्यांना म्हणाली, रामा तू सर्वस्वी माझाच राहावास म्हणून तुझ्या समक्ष तुझ्या या स्त्रीला मी खाऊन टाकते. शूर्पणखा जानकीच्या अंगावर जेव्हा धावली तेव्हा मात्र महाबलाढ्य श्री रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली, या राक्षसाला विरोध करून टाक. वडील बंधूंच्या आज्ञेसरशी लक्ष्मणानं खडग उपसलं आणि त्या शूर्पणखेचे नाक आणि कान छेदून टाकले. भयंकर आक्रोश करीत ती राक्षसी साऱ्या वनातून किंकाळ्या फळीत पळू लागली. आपले बंधू खरदूषण यांच्यापाशी जाऊन तिनं गाराणं घातलं. ते ऐकून ते राक्षस रामांशी संग्राम करण्यासाठी धावून आले, पण महाधनुर्धर श्री रामाने दीड मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला. एकट्या रामाने खर दूषण त्रिशूल आणि 14,000 राक्षस वधिल्याचं पाहून ती विरूप राक्षसी लंकेला पळाली. आपला बंधू लंकाधिपती रावण याच्यासमोर उभी राहिली. सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला म्हणू लागली, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, चूड घे जाता लंकापती, चूड घे जाता लंकापती. कसले करीसी राज रावणा कसले जनपालन, श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंड कापन. सत्तांधा तुझ नाही तरीही कर्तव्याची स्मृती, चूड घे जाता लंकापती, चूड घे जाता लंकापती. लोचने उघडून बघया शूर्पणखेची दशा, श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा. तुझे गुप्त कर येऊन नचका वार्ता ही सांगती, चूड घे जाता लंकापती, चूड घे जाता लंकापती. जनस्थानी त्या कहर उडाला मेले खर दूषण, शास्त्र 14 राक्षस मेले एका तुझ भूषण. देवा समतो सुपूत ठरला जनस्थानी सायती, चूड घे जाता लंकापती, चूड घे जाता लंकापती. तुझ्याच राजी तुझ्या गुणी की पूजता हला नर, सचिवा संगे बैस येत तू स्वस्त जोडूनी कर. जाळून टाकील तव सिंहासन उद्या तयाची ड्युटी, चूड घे जाता लंकापती, चूड घे जाता लंकापती. सुदर्शनासह व्यर्थ झेलले छाती वर दूसर, व्यर्थ मरतीले देव उचलिले सामर्थ्य डोंगर. तूच काय तो धर्मोच्छेद अजिंक्य सेनापती, चूड घे जाता लंकापती, चूड घे जाता लंकापती. तूच काय रे कुबेर जिंकून पुष्पक नेले घरी, तूच काय तो वरिली जाने तक्षक नृप सुंदरी. तूच काय तो भय मृत्यूचे लवनागीच्या प्रती, चूड घे जाता लंकापती, चूड घे जाता लंकापती. ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा, बाण मारता करात त्याच्या समके विद्युल्लता. शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत से मती, चूड घे जाता लंकापती, चूड घे जाता लंकापती.